सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर नेमकं काय घडलं याबाबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांच्यासोबत खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी स्वाती पाटील यांनी आपण पाहूयात बहुचर्चित बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक असा हा निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबाबत काय नेमक्या घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना कोर्टरूममध्ये उपस्थित असलेले ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आत्ता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून या सगळ्या निकालाबद्दल अधिक माहिती जाणून घे जाणून घेणार आहोत तपशील जाणून घेणार आहोत सिद्धार्थजी खरं तर पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा न्यूज स्टेटवर तुमचं स्वागत आहे ज्या पद्धतीनं या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं काय मोजके मुद्दे या निकालात तुम्ही आज पाहिलेत जे आपण सांगणार आहोत सुरुवातीचा मुद्दा एक आहे की नबम रेबियाचं मॅटर हे लाजर बेंचकडे दिलं गेलेलं आहे नबम रेबिया काय म्हणतं आणि ते ह्याच्यात वापरलं गेलं होतं की कोणी अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला तर ते पात्रते अपात्रतेबद्दल ते, ते, ते डिसिजन घेऊ शकत नाही तर ते लाजर बेंचकडे पाठवले त्याचा निर्णय याला अजून एक दोन वर्ष लागतील ते ह्या केसमध्ये नाही पण पुढच्या केसेसमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्यांनी स्पीकरच्या रोलवर आणि गव्हर्नरच्या रोलवर खूप ताशेरे ओढलेले आहेत की फ्लोअर टेस्ट बोलवणं हे पूर्णपणे चुकीचं होतं भरत गोगावलेंना व्हीप विप अपॉइंट करणं चुकीचं होतं कारण व्हीप अपॉइंट करायचा अधिकार हा पॉलिटिकल पार्टीला असतो पण ते सगळं असते असलं तरी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळं तो कळीचा मुद्दा ठरला आणि त्यांचा राजीनामा दिल्यामुळं कोर्ट त्यांना परत बसू शकत नाही कोर्ट म्हणलं की आम्ही विचार पण करू शकलो असतो की सुई मागे न्यायची पण तुम्ही राजीनामा दिला त्यामुळं आत्ता आम्ही त्याच्याबद्दल काही करू शकत नाही तुम्ही फ्लोअर टेस्टला सामोरंच गेला नाही आणि सोळा जणांचं जे आहे ते आत्ताच्या स्पीकर नार्वेकरांकडे पाठवलेलं आहे आणि नार्वेकर त्याच्यावर रिजनेबल टाईममध्ये कोर्टाने सांगितलं आहे की निर्णय घ्यावा ते दोन महिने सहा महिने वर्षही लागू शकतो त्याच्यासाठी त्यामुळं दिलासा जर बघितलं तर ता हा ताशेरे ओढले गेले आहेत गव्हर्नरवर स्पीकरवर पण स्पीकरवर पण त्याला फायदा त्याचा उद्धव ठाकरेंना काहीच झाला नाही शेवटी एकनाथ शिंदे हेच सी एम राहतील या सगळ्यामध्ये सरकार सध्या वाचलेलं आहे पण विधानसभा अध्यक्षांकडे जर निर्णय गेलेला आहे तर घटनेमध्ये काय नेमके अधिकार आहेत या सगळ्यांना वाचवण्यासाठीचे किंवा या सगळ्यांना अपात्र ठरवण्यासाठीचे दोन्ही बाजूला त्याच्यावर त्यांना बोलता येईल आणि फायनल डिसिजन हे अध्यक्ष देतील सगळे पेपर्स बघून आणि ते जे डिसिजन देतील त्याच्याविरुद्ध तुम्ही परत कोर्टात येऊ शकता आ, कोर्टाने या सगळ्या बो, मध्ये बोलताना असंही म्हटलं होतं की जे प्रतोद नेमला गेला होता भरत गोगावले यांची जी निवड निवड होती किंवा व्हीप लागू करणं असेल या सगळ्यावरही कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत हे पाहता कोर्टानं सोळा आमदारांच्या बाबतीत काही निर्णय का घेतला का नाही कारण सुरुवातच जर तिथून झाली होती तर कोर्टाने म्हटलं ते नंतर ते रा नार्वेकरांनी कोणाला दोघांना न बोलवता डायरेक्ट गोगावलेंना पत्र दिलं पण त्याच्यानंतर विषयच संपलेला आहे कारण उद्धव ठाकरेंनी जो आधी राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळं तो विषय गवून राहिला आणि नंतर काय झालं की इलेक्शन कमिशननीच निर्णय दिला की पक्ष तर त्यामुळं आता पक्षाचा व्हीप अपॉइंटेड व्हीप हा व्हॅलिड व्हीप आहे त्यामुळं पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे त्यामुळं भरत गोगावले ॲज ऑफ टुडे भरत गोगावले हेच महाराष्ट्राचे मुख्य प्रतोद आहेत शिवसेनेचे पण जो युक्तिवाद झाला होता ना त्या दरम्यान असं म्हटलं गेलं होतं की मुख्य पक्ष राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळातला पक्ष वेगळा मग हे मुद्दे न्यायालयानं कसे समोर धरलेले आहेत त्यांनी सांगितलं ना, ते ना ते? की राजकीय पक्षच अपॉइंट करू शकतो पण त्यावेळेस ते ठीक होतं ते झालं पण आता राजकीय पक्षांनी गोगावलेंना अपॉइंट केलेलं आहे तर हे सगळे मुद्दे सगळे आर्ग्युमेंट सगळं झालं पण शेवटी ताशेरेच ओढले गेले निर्णय फायनल आहे की उद्धव ठाकरेंना दिलासा नाहीये आता एकनाथ शिंदे सीएम राहतील हेच त्याचा अर्थ सारांश राहील पण या सगळ्यामध्ये राज्य या सगळ्यामध्ये राज्यपालांच्या भूमिकेवरही न्यायालयानं ना ताशेरे ओढलेले आहेत त्यामध्ये नेमके काय मुद्दे जर कोशियारी आत्ता राज्यपाल असते तर एखाद्या वेळेस त्यांना राजीनामा दे देता द्यावा लागला असता नैतिक त्याच्या पण ते आता राज्यपाल नाहीच त्यामुळे नुसतं ताशेरे ओढून त्याचा उपयोग काय झाला नाही ना उद्धव ठाकरेंना त्यामुळे हे ताशेरे ओढले गेले ते ठीक आहे पण एकनाथ शिंदे हे सीएम राहतील हेच ही आजची मोठी स्टोरी आहे एकनाथ शिंदे सीएम राहणार आहेत पण या सगळ्या घडामोडींमध्ये विधानसभा अध्यक्षांना जो वेळ दिलेला आहे तो नेमका किती आहे आणि किती रिझनेबल टाईम सांगितलाय तो तीन महिने सहा महिने नऊ महिने किती असू शकतो अधिक आता तुम्ही किती वेळ लावतील हा टाइम अधिकाधिक लावणं हे ठाकरे गटासाठी किती धोक्याचं आहे किती तोट्याचं आहे धोक्याचं आता आपल्याला एखाद्या निर्णय माहिती आहे ते काय देतील किंवा तो जो काय निर्णय देतील त्याच्या विरुद्ध ते येऊ शकतील पण त्याचा आता काय अर्थच राहिलेला नाही ना त्यांना वाढवायचं असलं तर ते वाढवू शकतात आता हे खूप आणखी या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं शिंदे गटाकडून सांगितलं गेलं की आमच्या जीवितला धोका आहे आणि म्हणून आम्ही बाहेर ते सगळं हो ते सगळं चुकीच होतं जे गव्हर्नरनी केलं ते सगळं चुकीचं होतं पण त्याच्यानंतर त्याच्यामुळंच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पण ते राजीनामा दिल्यामुळं हे सगळं आता कोर्ट त्याच्यात काही करू शकत नाही त्यांनी हे सगळं झालं तरी त्यांनी सामोरं जायला पाहिजे होतं हाऊसला पण मग निवडणूक आयोगाकडे जो निर्णय गेला मूळ शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे यावर न्यायालयानं काही म्हटलं आहे का ते आता नंतर ते म्हणतील कारण ते म्हटलंय की मूळ पक्ष डिसाईड करायला तुम्ही नुसतं खासदार आमदार नाही पण तुम्हाला पूर्ण मेजॉरिटी ही सगळे कार्यकर्त्यांची ॲफिडेविट्स वगैरे बघावे लागतील ते मॅटर इथं पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात अपील उद्धव ठाकरेंचा तर त्याचा निर्णयाला अजून वेळ मग तो तोपर्यंत शिवसेनेचं धनुष्यबाण आणि हे सगळं शिंदे गटाकडे शिंदे गटाकडेच कारण आता स्टे नाहीये त्या जजमेंटवर तर शिवसेना ही एकनाथ शिंदेकडेच आहे धनुष्यबाण पण तुर्तास तरी एकनाथ शिंदेकडे आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय देत नाही खूप खूप धन्यवाद न्यूज स्टेटशी ही सगळी सविस्तर बातचीत केल्याबद्दल तर आजचा हा जो निर्णय सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या दरम्यान ठाकरे गटाला मुळीच दिलासा मिळालेला नाही आहे शिंदे गटाचं सरकार वाचलेलं आहे शिंदे गटाचं सरकार कोसळणार का अशी जी चर्चा होती त्याचं आपल्याला उत्तर आज मिळालेलं आहे शिंदे गटाचं सरकार हे आता कायम राहणार आहे विधानसभा अध्यक्ष काय नेमका निर्णय घेत आहेत हे येणाऱ्या काळात कळेल त्याला कुठलाही टाइम बाउंड कुठल्याही वेळेची मर्यादा नाही आहे त्यामुळे कधी निर्णय घेतात हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे शिवसेनेकडून आता म्हणजे ठाकरे गटाकडून आता यावर काय नेमकी पावलं उचलली जात आहेत ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये आज हा ऐतिहासिक निकाल लागलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजय कुमारसह मी स्वाती पाटील न्यूज स्टेट महाराष्ट्र नवी दिल्ली